खडक पसल्यामध्ये फिरत असताना निश्चितपणाने मी आत्ता त्याच सगळ्या विषयांसाठी आले होते. त्या काही कालावधीमध्ये निश्चितपणाने पाठपुरावा करून अनेक प्रश्न हे मार्गी काढले जातील याची मला खात्री वाटते. असं तुम्हाला ज्यांनी सांगितले त्यांची एकदा माझी भेट घालून दिली तर बरं होईल. ते नेहमीच सांगितलं तुम्हाला, त्यामुळे पक्षाकडे मी ती उमेदवारी मागणार आहे. आणि खडक पसल्यामध्ये फिरत असताना निश्चितपणाने मी आत्ता त्याच सगळ्या विषयांसाठी आले होते. खडक पसला मतदारसंघातले कैलासवासी वसतात, पोकळी शाळा ह्या शाळेचा विषय होता. शिक्षक नाही आहेत, मुख्याध्यापक नाही आहे आणि या सगळ्यांची जी दुरावस्था होती, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, त्याचबरोबर नाली सफाई झालेली नाही आहे आणि या अनुषंगाने आता पाऊस सुरू झालेला आहे, ड्रेनेज तुंबत आहेत आणि वाहतुकीचे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होती आहे. धायरी फाटा असेल किंवा शेवटचा बस स्टॉप असेल, वारदेचा भाग असेल, दणकवडीचा भाग असेल, या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी होत असताना एक एक दीड दीड तास रस्ता हा बंद राहतो, त्याच्यामुळे त्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. यामध्ये प्रामुख्याने विषय हा निवृत्त शिक्षकांचा देखील होता. रिटायर झाल्यानंतर 6-7 वर्षानंतर सुद्धा त्यांचं निवृत्ती वेतन असेल, 7वा वेतन आयोग असेल आणि या सगळ्याच बाबतीत त्यांना कोणत्याही पद्धतीचं सहकार्य प्रशासनाकडून मिळालेलं नाही आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हे सगळे विषय मांडण्यात आलेले आहेत. यापूर्वी या संदर्भात बैठका झालेल्या होत्या, पण येत्या काही कालावधीमध्ये निश्चितपणाने पाठपुरावा करून अनेक प्रश्न हे मार्गी काढले जातील याची मला खात्री वाटते. मी संघटनेचं जे माझं काम सुरू झालेलं आहे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि हे सगळं काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असं तुम्हाला ज्यांनी सांगितले त्यांची एकदा माझी भेट घालून दिली तर बरं होईल, कारण की ह्या गोष्टी मला तुमच्याकडूनच समजतात. त्याच्यामुळे आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला ही आयोगावर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि निश्चितपणाने या संधीच्या माध्यमातून मला अनेक चांगल्या पद्धतीच्या महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरणासाठी काम करता आले. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेला आणि कार्यकर्तीला न्याय देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी निश्चितपणाने एक कार्यकर्त्याचा सन्मान करत दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून